झी 24 तासच्या बातमीनंतर आता शिक्षण विभाग खडबडून जागा झालाय. पेपर फुटी प्रकरणात आता कारवाईला वेग आलाय. चार परीक्षा केंद्राचे संचालक आता बदलण्यात आलेत. कालच बुलढाणामधल्या सिंदखेडामध्ये 12वीचा गणिताचा पेपर फुटलेला होता आणि याची बातमी सगळ्यात आधी झी 24 तासने दाखवली. त्यानंतर विधिमंडळात सुद्धा आवाज उठवण्यात आला. या मुद्द्यावर मोठी चर्चा झाली, घमासान झालं. यानंतर अज्ञातांवर आता गुन्हा दाखल करून कारवाईला वेग आलाय. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी मयूर निकम थेट आपल्याबरोबर बुलढाण्यामधून जोडले गेलेले आहेत. मयूर, काय नेमकी आता पुढची कारवाई होतीये? चार परीक्षा केंद्रांचे संचालक बदलण्यात आल्याचं कळत आहे. खरं तर हा जी 24 तासचा दणका म्हणावा लागेल. शिक्षण विभागानं काही चेंजेस केलेले आहेत. सिंदखेड राजा तालुक्यातील जी चार परीक्षा केंद्र होती, साखरखेडा असेल किंवा मग राजेगाव असेल, दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. तिथले रनर आणि केंद्र संचालक हे बदललेले आहेत, जेणेकरून कोणताही गैरप्रकार परत होणार नाही आणि शिक्षण विभागाची लगतर कालच्या सारखी विशीला टांगल्या जाणार नाही. हे टाळण्यासाठी त्यांनी आता म्हणजे सगळ्यात शेवटी हे केलेलं आहे. 10वीचे पेपर अजून बाकी आहेत, परंतु 12वीचा शेवटचा पेपर आहे सायन्सचा. तो उशिरा सुटलेलं हे शान पण आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि हे आपण त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर सर्व झालेलं आहे, म्हणजे जी 24 तासच्या बातमीनंतरच हा सर्व प्रकार आणि सर्व बदल करण्यात आलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. खरंय मयूर. आणि चार परीक्षा केंद्रांचे संचालक बदलल्यामुळे इतर ठिकाणी, कारण अजून 10वीचे पेपर सुरू आहेत आणि अजून बरेच पेपर बाकी आहेत, त्यामुळे हे परीक्षा केंद्राचे संचालक बदलल्यानं इतरांना सुद्धा याच्यावर आता वचक बसणार आहे आणि या सगळ्या कॉपी बहादरांना चाप लागणार आहे. धन्यवाद मयूर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर झी 24 तासच्या बातमीचा हा इम्पॅक्ट टेबुलनातला 12वीचा पेपर गणिताचा फुटला होता. झी 24 तासने ही बातमी दाखवली होती. हा फुटलेला पेपर ही झी 24 तासच्या हाती लागला होता आणि त्यानंतर आता परीक्षा केंद्रांचे संचालक बदलण्यात आले आहेत. बुलढाण्यातल्या चार परीक्षा केंद्रांचे संचालक बदलण्यात आलेले आहेत.